हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आजचा आपला ब्रिज कोर्सचा सेतू अभ्यासाचा 26th डे आहे, 26वा दिवस आहे. आणि आज आपण 24 टाइम अवर क्लॉक पाहणार आहोत. तर बघा, क्वेश्चन दिले आहेत ते आपण सोडवूया. या ठिकाणी म्हटले, बिलो इज द क्लॉक टाइम ऑफ 12 आवर्स, म्हणजे 12 तासे घड्याळाचा टाइम दिलेला आहे. राईट डाऊन हाऊ मच इट विल शो ऑन द 24 आवर क्लॉक. आता इथे AM आहे म्हणजे सकाळची वेळ, मध्ये डायरेक्ट काय दाखवणार, 8:10. 11:15 AM मध्ये 24 आवर क्लॉक मध्ये काय असणार, 11:15. इथं म्हटलं 4:15 PM, PM म्हणजे दुपारी 12 नंतरची वेळ आहे. मग या 4 मध्ये 12 ऍड करायचे, 4 मध्ये 12 ऍड केल्यावर किती येतात, 16 लिहायचं आणि मिनिट तसेच लिहायचे, 35. पुढे 10:30 PM, PM आहे, 10 मध्ये 12 ऍड करायचे, 22 होणार. वरचे 30 तसेच लिहायचे, वरचे 30 तसेच लिहायचे. पुढे इथं 2 PM झालेले त्या घड्याळामध्ये, तर 12 आवर क्लॉक मध्ये काय दाखवणार, तर 2 PM दाखवणार. आणि 24 आवरच्या क्लॉक मध्ये काय दाखवणार, 14 दाखवणार. पुढे बिलो इज द क्लॉक टाइम ऑफ 12 आवर्स, राईट डाऊन हाऊ मच इट विल शो ऑन द 24 आवर क्लॉक. हे आपल्याला 12 आवरच्या म्हणजे 12 तासे घड्याळाचा टाइम दिलाय आपल्याला, तो 24 आवरच्या घड्याळामध्ये दाखवायचा आहे. तर 6:40 AM ला काय दाखवणार आपण, 6:40 दाखवणार. 2:55 PM ला काय दाखवणार, इथं PM आहे म्हणजे 2 मध्ये 12 ऍड करणार, 14:55. इथं 4:10 AM आहे, मग इथं काय दाखवणार नुसतं, 4:10. इकडं 4:10 PM आहे, मग 4 मध्ये 12 ऍड केलं किती येणार, 16:10. पुढे 8:04 PM, मग 12 आवर क्लॉक मध्ये काय येणार, 8:04 PM च येणार. आणि 24 मध्ये 8 मध्ये 12 ऍड केल्यावर 20 येणार, आणि पुढचे 4 तसे येणार, 20 आणि 4. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आजचा ब्रिज कोर्सचा स्टडी संपलेला आहे. थँक्यू.